प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी विपुल देवटे तुमचे सर्वांचे ऑनलाईन मॅथ अफकीबार स्कॉलरशिप पार या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत प्रॉफिट अँड लॉसमधील ने नेक्स्ट पार्ट आज मी तुम्हाला चार ते पाच प्रॉब्लेम्स सोडून देणार आहे अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलं तरी चालेल कारण की अशा प्रकारचं गणित पेपरला येण्याची शक्यता आहे हे गणित तुम्ही हे तुम्ही गणित पाच हजार सदीस असेल असाल तुम्हाला हे गणित तुम्ही सूत्रांनी पण सोडू शकता जर सत्र लक्षात नाही राहिलं तर मी तुम्हाला डायरेक्ट मेथड म्हणजे काही सेकंदात कसं उत्तर शोधायचं ते पण मी तुम्हाला ही मेथड सांगणार आहे म्हणजे सूत्राशिवाय पण कसं सोडवायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पाहूया आपण फर्स्ट प्रॉब्लेम त्याच्या अगोदर मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा मोठ्या प्रमाणात हो सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका पहा नेक्स्ट प्रॉब्लेम हा या सिरीजमधला नफा आणि तोटामधला एकविसा प्रॉब्लेम आहे बा काय दिला आहे प्रॉब्लेम एकदम महत्त्वपूर्ण प्रॉब्लेम आहे पेपर लावण्याची शक्यता आहे काय दिलं आहे बारा वस्तू दहा रुपयाला खरेदी करून बारा वस्तू किती रुपयाला खरेदी केल्यात दहा रुपयाला खरेदी केलेल्या आहेत करून दहा वस्तू बारा रुपयांना विकल्या तर किती टक्के नफा होईल असं आपल्याला विचारलेलं आहे हे गणित तुम्ही सूत्राने पण सोडू शकता आणि मी जे आता शॉर्टकट मेथड सांगणार आहे त्याने पण सोडू शकता पण अशा प्रकारच्या गणितामध्ये दोन प्रकारचे सूत्र येतं मी ते दुसरं सूत्र पण तुम्हाला याच्यानंतर सांगेल त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते पण सांगेल म्हणजे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील त्याच्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्ट जर शॉर्टकट मेथड वापरली तर एकदम सोपं आहे काही सेकंदात पण त्यांनी उत्तर येतं आहे बघा जर सूत्राने सोडवलं तरी पण उत्तर ते तेच येतं आणि शॉर्टकट मेथडने सोडवलं तरी पण उत्तर तेच येतं आता ह्याच्यामध्ये दोनच दहा वस्तू आणि दहा दहा वस्तू दहा रुपये आणि दहा वस्तू आणि बारा रुपये म्हणजे दोनच काय येतं व्हेरिएबल्स आहेत मग एक त्यांनी काय केलं मग सूत्रानुसार सोडायचं असलं तर एक्सला काय म्हणायचं बारा आणि वायला काय म्हणायचं दहा इथे मी लिहिले बरोबर बारा आणि बरोबर वहा दहा ह्या किमती कुठे टाकायच्या सूत्रामध्ये टाकायच्या एक्स म्हणजे एक्स बरोबर बारा म्हणजे एक्सचा बाराचा स्क्वेअर किती एकशे चव्वेचाळीस दहाचा स्क्वेअर किती शंभर वजा चिन्ह म्हणून वाजा घेतलं भागीले वायचा स्क्वेअर किती म्हणजे दहाचा स्क्वेअर शंभर किती उत्तर मग याचं एकशे चव्वेचाळीस शंभर चव्वेचाळीस छेद शंभर गुणवले शंभर म्हणजे किती उत्तर दिलं तुमचं चव्वेचाळीस टक्के म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला किती नफा होईल शेकड्यात चव्वेचाळीस टक्के नफा होईल आता बघा शॉर्टकट म्हणजे थंडी कसं सोडवायचं ते पहा सुरुवातीला हे गणित मी एकदम हळू सांगतो व्यवस्थित सांगतो स्लोमध्ये सांग समजून सांगतो नंतर जे आपण चार ते पाच गणित घेणार नाही ते एकदम फास्टमध्ये म्हणजे एकदम एकदम कसे सोडायचे ते पण तुम्हाला सांगतो बघा काय दिलं आहे आता बारा वस्तू आणि दहा वस्तू बारा वस्तू आणि दहा रुपये आपल्याला सांगितलेलं आहे कसं सोडायचं ते पहा दोन कॉलम तयार करायचे याच्यामध्ये पहिला कॉलम तयार करायचा रुपयाचा आणि दुसरा कॉलम करायचा वस्तूचा यालामध्ये आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो म्हणू शकतो याला आर एस आणि वस्तूला मग काय मिळतं क्वांटिटी म्हणजे दोन कॉलम तयार करायचं एक करायचं रुपयाचा आणि एक करायचं वस्तूचा वस्तूच्या खाली वस्तू लिहायच्या आणि रुपयाच्या खाली रुपया लिहायचा बस एवढंच करायचं रुपयाच्या खाली रुपयाची संख्या लिहायची आणि वस्तूच्या खाली वस्तूची संख्या पुट करायची बरोबर काय बघ पहिलं वाक्य वाचायचं बारा वस्तू दहा रुपयाला खरेदी करून किती वस्तू येतं बारा वस्तूच्या खाली मी बारा लिहिलं रुप किती रुपये येतं दहा रुपये रुपयाच्या खाली मी दहा रुपये लिहिलं काय केलं खरेदी केलं हे काय झाली खक्की झाली बरोबर त्याच्यानंतर काय दिलं खरेदी करून दहा वस्तू किती वस्तू येता व दहा वस्तू वस्तूच्या खाली मी दहा लिहिला पुढे काय दिलं दहा वस्तू बारा रुपयांना रुपयांच्या खाली मी रुपये लिहिले किती बारा रुपये लिहिले तर विकल्या तर किती टक्के नफा होईल म्हणजे काय ही जर काय झाली विकी झाली तुमची रुपयाच्या खाली रुपयाची किंमत लिहायची वस्तूंच्या खाली वस्तूंची किंमत लिहायची बघा परत सांगतो दोन कॉलम करायचे रुपयाचा एक कॉलम करायचा वस्तूचा एक कॉलम करायचं पहिलं वाक्य वाचायचं बारा वस्तू वस्तूच्या खाली मी बारा आलेलं विकून खरे बारा बारा वस्तू वस्तूच्या खाली मी बारा आलेलं नंतर काय दिले दहा रुपयाला खरेदी करून रुपये किती येतं दहा म्हणजे दहाच्या रुपयाच्या खाली मी दहा लिहिलं खरेदी करून दहा वस्तू वस्तूच्या खाली वस्तू लिहायचं किती आल्या वस्तू दहा खरेदी करून बारा रुपयांना विकल्या किती रुपयांना विकल्या बारा रुपयांना विकल रुपयाच्या खाली मी बारा लिहिलं बस इथपर्यंत मांडणी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण बघा काय करायचं तिरकस गुणाकार करायचा आता काय करायचा तिरकस गुणाकार करायचा ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आणि ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आणि तिरकस गुणाकार करून त्यांची किंमत त्यांच्या डोक्यावर मांडायची किती दहा गुणले दहा किती आलं शंभर बारा गुणले बारा किती आलं एकशे चव्वेचाळीस आता परत एकदा सांगतो ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आणि ह्याची किंमत जो कर गुणाकार येईल ते त्याच्या डोक्यावर लिहायचे ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची किंमत त्याच्या डोक्यावर लिहायची आता हे काय झालं दहा गुण दहा किती आलं शंभर बारा गुणला बारा किती आला एकशे चव्वेचाळीस बरोबर ही जी संख्या येते सुरुवातीला ही जी संख्या असते ती काय असते कधी पण लक्षात ठेवा कधी पण ती काय असते खरेदी किंमत असते खरेदी खकी असते आणि दुसरी जी किंमत येते ती काय असते विक्री किंमत असते विक्री किंमत असते ही असते खरेदी किंमत ही असते विक्री किंमत ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा त्याच्या डोक्यावर लिहायचा ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आणि त्याच्या डोक्यावर लिहायचा सुरुवातीची जी किंमत असते जी सुरुवातीची किंमत येते ती असते खरेदी किंमत असते आणि दुसरी जी किंमत असते ती असते विक्री किंमत असते मग खरेदी किंमत किती आहे शंभर रुपये विक्री किंमत किती आहे एकशे चव्वेचाळीस रुपये म्हणजे शंभर रुपये रुपयाला वस्तू आणि किती रुपयाला विकली एकशे चव्वेचाळीस रुपयाला विकली म्हणजे किती रुपयाचा नफा झाला चव्वेचाळीस रुपयाचा नफा झाला आपल्याला काय काढायचं आपल्याला विचारलं काय शेकड्या नफा शेकडा नफा कसा करतो आपण शेकडा नफा बरोबर लिहितो फक्त नफा किती नफा झालाय शंभर रुपयाला खरेदी केली चव्वेचाळीस रुपयाला विकले नफा किती झालाय चव्वेचाळीस रुपयाचा झालाय आणि शेकडा नफा किंवा शेकडा तोटा कशा काढतो आपण खरेदी किमती काढतो मग खरेदी किंमत किती आहे शंभर मग भागिले शंभर आणि शेकडा काढायचा आहे म्हणून शेकडा बनवला म्हणून काय केलं मी हंड्रेड मल्टिप्लाय केलं आणि पर्सेंटेजचं साईन हंड्रेडला हंड्रेड कट झालं काय राहिलं फक्त चव्वेचाळीस पर्सेंटेज काय झालं चव्वेचाळीस पर्सेंटेज बघा इथं पण उत्तर चव्वेचाळीस आलं आणि इथं पण सूत्राने पण उत्तर चव्वेचाळीस आलं फक्त तुम्हाला काय करावं लागेल सूत्र लक्षात ठेवावं लागेल पण ही मिळतं एकदम सोपी आहे शॉर्टकट मेथड फक्त काय करायचं रुपयाचा कलम करायचा वस्तूचा कलम करायचा रुपयाच्या खाली रुपयां वस्तूच्या खाली वस्तू वस्तू लिहायचं आणि त्यांचं काय करायचं तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार काय करायचं तुम्हाला सांगितलं कसा करायचा आणि त्याची किंमत त्याच्या डोक्यावर मांडायची आणि मग सुरुवातीची किंमत काय असते कधी पण लक्षात ठेवा खरेदी किंमत असते नंतरची किंमत काय असते विक्री किंमत असते जर ह्या शंभरला तुम्ही विक्री किंमत केलं आणि खरेदी या क्षेत्रचा विचारला तर खरेदी किंमत केलं तर तुमचं उत्तर चुकीचं होईल त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवा सुरुवातीची किंमत असते खरेदी किंमत नंतरची किंमत असते विक्री किंमत पाहू नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिले पहा राहुल नऊ वस्तू सोळा रुपयाला खरेदी करतो राहुल काय करतो नऊ वस्तू सोळा रुपयाला खरेदी करतो व अकरा वस्तू वीस रुपयाला विकतो तर नफा किंवा तोटा किती होईल बघा काय दिलं आहे पहिल्या उदाहरणामध्ये बघा परत पहा तुम्ही पहिल्या उदाहरणामध्ये काय दिलंय त्यांनी दोन व्हेरि ते बारा आणि दहा पण ह्या गणितामध्ये काय चारही पण संख्या वेगवेगळ्या आहेत तिथं नऊ ऐद सोळा ऐद अकरा ऐद वीस आहे त्याच्यामुळे पहिल्या उदाहरणामध्ये काय होतं बघा तुम्हाला हे सूत्र होतं बरोबर कोणतं सूत्र होतं हे सूत्र होतं का होतं हे सूत्र कारण की दोनच व्हेरिएबल होते किती बारा आणि दहा दोनच संख्या होत्या वेगवेगळ्या पण ह्या गणितामध्ये काय आत्ताच्या किती वेगवेगळे येतं नऊ सोळा अकरा आणि वीस काय येतं चार ही संख्या वेगवेगळ्या आहेत म्हणून म्हणून तुम्हाला कोणतं सूत्र वापरावं लागेल हे सूत्र वापरावं लागेल म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी दोन प्रकारचे सूत्र लक्षात ठेवावं लागतील त्यासाठी सगळ्यात सोपी मेथड कोणती आहे आपली शॉर्टकट मेथड आहे शॉर्टकट मेथडने काय करायचं पहा एकदम पटकन सोडून दाखवतो तुम्हाला काय करायचं रुपयाच्या खाली रुपये वस्तूच्या खाली वस्तू रुपये किती इथं बघायचं सोळा रुपये किती सोळा वस्तू किती इथं नऊ परत पुढच्या वाक्यात वस्तू किती इथं अकरा रुपये किती इथं वीस काय करायचं तिरकस गुणाकार ह्यांचा करायचा तीरकस गुणाकार सोळा गुणिला अकरा किती आलं डायरेक्ट लिहून सोळा गुणिला अकरा एकशे शहात्तर वीस गुणिल नऊ किती नऊ दोन्ही अठरा किती आलं एकशे ऐंशी हे काय असते खरेदी किंमत हे असते विक्री किंमत हे खरेदी किंमत ही असते विक्री किंमत काय होईल मग खरेदी किंमत किती एकशे शहात्तर हे असते खकी ही असते विकी खरेदी किंमत किती एकशे शहात्तर विक्री किंमत किती एकशे ऐंशी म्हणजे काय झालं याच्यामध्ये नफा झालेला आहे मग काय करायचं आपण आपलं विचारलं काय गा आप शेकडा नफा किंवा शेकडा तोटा होईल पण आपल्याला ह्याच्यावरून काय समजून आलं शेकडा नफा होईल मग शेकडा नफा किती येईल तुमचा शेकडा नफा इथे काही असतो समजतानी नफा म्हणजे नफा किती येईल चार होईल आणि कशावर काढत असतो आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा खरेदी किमतीवर काढत असतो म्हणून गुणवले एकशे शहात्तर आणि शेकडा काढायचा म्हणून शंभरचा गुणले आणि मल्टी पर्सेंटेज ते साईन ह्याचं पण डायरेक्ट मी उत्तर लिहितो तुम्ही ह्या गुणाकार घरी करा किती उत्तर डायरेक्ट दोन पॉईंट सत्तावीस पर्सेंटेज शेकडा नफा की त्याला दोन पॉईंट सत्तावीस पर्सेंटेज म्हणजे एकदम सोपे फक्त रुपयाच्या खाली रुपये वस्तूच्या खाली वस्तू तिरकस गुणाकार कर कर करायचा आणि ह्याच्यावरून आपल्या समजतं शेकडा झाला नफा झाला की शेकडा तोटा झाला ते था। तो काढायचा पण बघा हे सूत्र लक्षात ठेवायचं सूत्र लक्षात ठेवून ए बी सी डीच्या किमती घ्यायच्या त्या मांडायचा त्यांचा गुणाकार करायचापेक्षाही ही मेथड एकदम सोपी आहे राजू पन्नास वस्तू चाळीस रुपयाला खरेदी करून तीस वस्तू वीस रुपयाला विकतो तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती शॉर्टकट मित्रांनी बघा कसं सोडायचं एकदम पटकन सुरुवातीला काय कशा कशाचा कॉलम घ्यायचा रुपयाचा नंतर घ्यायचा वस्तूचा वस्तूच्या खाली वस्तू रुपयाच्या खाली रुपये किती वस्तू येतं पन्नास वस्तू रुपये किती इथं चाळीस नंतर पुढच्या वाक्यात वस्तू किती इथं तीस रुपये किती इथं वीस यांचा करायचा तिरक गुन्हा आणि तो त्यांच्यावरती मांडायचा डोक्या चार तिरिक बारा म्हणजे किती आले बाराशे रुपये वस्तू किती आल्या मग पाच जुने दहा वस्तू किती आल्या हजार ही काय असते खरेदी किंमत ही असती विक्री किंमत ही असते खरेदी किंमत आणि ही असते विक्री किंमत बाराशे रुपयाला वस्तू खरेदी केल्या आणि हजार रुपयाला विकल्या म्हणजे तुम्हाला काय झालं शेकडा तोटा झाला किती रुपयाचा तोकडा तोटा झाला दोनशे रुपयाचा तोटा झाला आणि तोटा नफा कशावर करतो आपण शेकडा खरेदी किंमती करतो खरेदी किंमत किती आहे बाराशे आणि काय काही शेकडा काढतो म्हणून गोंडे शंभर पर्सेंटेजचं साईन ह्या दोन शे दोन शून्यकडे झाले बे एक बे बे सखी बारा राहिलं काय फक्त हंड्रेड हंड्रेड अपॉइंट सिक्स पर्सेंटेज मग हंड्रेड अपॉइंट सिक्स कसं करायचं मी डायरेक्ट लिहितो सोळसष्टशे अण्णवशे अण्णवण चार शंभर हे तुम्ही घरी सोडवा सोळसष्टशे अण्णवण चार शंभर पर्सेंटेज मग काही उत्तर तुमचं डायरेक्ट सोळा पूर्णांक दोनशे तीन पर्सेंटेज हे तुम्ही घरी सोडवा हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी सुरुवातीलाच एकदम सोपं आहे फक्त रुपयाच्या खाली रुपया वस्तूच्या खाली व वस्तू आणि त्यां तेंच, त्यांचा तिरकस गुणाकार पहा हा लास्ट प्रॉब्लेम आहे आजच्या व्हिडिओमधला शॉर्टकट मित्रांनी बघा कसं पटकन सोडवायचं एक व्यापारी सहा वस्तू पाच रुपयाला खरेदी करून एक व्यापारी सहा वस्तू पाच रुपयाला खरेदी करून बारा वस्तू पाच रुपयाला विकतो तर त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती रुपयाच्या खाली रुपया नेहमीप्रमाणे आणि वस्तूच्या खाली वस्तू वस्तू किती इथं सहा वस्तू इथं रुपये किती इथं पाच खरेदी करून वस्तू किती इथं बारा परत बाराच्या वस्तूच्या खाली वस्तू रुपये किती तर पाच पाचच्या खाली पाच काय करायचं यांचा तिरकज गुणाकार करायचा तिरकस गुणाकार काय येईल बारा पंच का साठ सहावी पंचे तीस ही झाली खरेदी किंमत ही झाली विक्री किंमत खक्की आणि विकी साठ रुपयाची वस्तू आणली किती रुपयाला विकली तीस रुपयाला विकली साठ रुपयाला खरेदी केली आणि तीस रुपयाला विकली साठ रुपयाला खरेदी तीस रुपयाला विकली म्हणजे तुम्हाला काही शेकडा तोटाच होईल किती रुपयाचा तोटा झाला तीस रुपयाचा तोटा झाला आणि शेकडा तोटा शेकड्यांना फक्का करतो खरेदी किंमती करतो खरेदी किंमत किती आहे साठ रुपये आहे गुणले हंड्रेड आणि पर्सेंटेज तीस एक तीस ते दोन्ही साठ म्हणजे पन्नास टक्क्याचा काय झाला या व्यवहारामध्ये व्यापाऱ्याला काय झाला तोटा झाला बघा हे गणित एकदम महत्त्वपूर्ण आहेत पेपर लावण्याची शक्यता आहे एकदम शॉर्टकट मेथल पण एकदम सोपी आहे तिरकस तुम्हाला करायचा फक्त बस ह्याच्या ह्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये काहीच नाही जरी शॉर्टकट मेथल जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद